आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मला पूर्ण नाव नाही माहित. असं म्हण की ली रत्ना कमलाकर माईनकर लता रमेश कदम वय 30 पुरे झाले. माझे 31 ते फॉर्म आहे निराधार बायकांना मदत करायचा. वय कळले मला. किती पैसे पाहिजे? 5,000. बर बाकीचं भरते. काय ग काय लिहून घ्यायला त्या तुझ्याकडनं? काय नाही ते फॉर्म आहे. तो वय महिला आधार संस्थेचा वय तोच. बघा लाज तरी वाटते का तुम्हाला तिची मदत घेताना? एवढा छळ केलाय तुम्ही तिचा आल्यापासनं आणि ती चाली नव तुमच्या मदतीला धावून. काय गये बोल की आता. ताई अग जाऊ दे. जाऊ दे काय? तुझ्या जागी मी असती नव तर फार्मच फाडून टाकला असता. काय गये मदत घेताय नव तिची? माफकल बी घ्या जरा आणि चांगलं वागा तिच्याशी. बघा म्हणलं होतं ना 5 मिनिटात होईल झाला. सुंदरी ते सॉरी बर का चुकलं आमचं. आम्ही लई त्रास दिला तुला. आता इथून पुढे आमच्याकडनं तुला काही त्रास होणार नाही. बघते तुला म्हणलं होतं ना जे काम तुझ्या हात उगारण्याने नाही झालं ना ते माझ्या हात पुढे करण्याने झालं. असू दे आली मोठी. पर काय ग तुला एवढं इंग्लिश कसं काय येतंय? काय बालिस्टर आहेस का काय? अग मी शिकतीये ना. अजून होय अग कलेक्टरीन होणार आहे मी. अगो बया कलेक्टरीन बाई वशील ग वशील. चल बाई जाऊ दे मला. तू काय बाई लाल दिव्याच्या गाडीत ना फिरशील. आम्हाला आमचा वडापावचा गाडा चालवायचा आहे. पण आज पण तुमच्यासाठी रात्रीला वडापाव घेऊन येते बर का कलेक्टरीन बाई. आता सरीचा स्वभाव कसा आहे? एकदम साधा. दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून स्वतःचा त्रास लपवणार. आता बी ती तसच करत नसल कशावरून? ऐकू काय झालं? बघू बघू अरे बाजूला का तंद्री लावून बसली होतीस का? नाही हो काही नाही. अगं भाकरीचा बी कोळसा झालाय बघ. काय झालंय तुला? काय नाही हो लई वांगळा स्वप्न पडलं मला. आपली सरी संकटात सापडली आहे म्हणून. आता ऐका काल तू सौता बोललीस नव तिच्याशी. तिनं सांगितलं नव सगळं चांगलं चाललं आहे म्हणून. जोवर मी सौताच्या डोळ्यानं बघत नाही ना तवरचाई नाही पडणार मला. आता मला तिला भेटायचं आहे. तिचं घर बी बघायचं आहे. मी बघतो. येस काय? नाही ते हे जेवणाची ऑर्डर घ्यायची होती. फोनवर सांगतो. अहो नाही जरा लवकर सांगितलं असतं तर बाजारात ना तेवढं सामान आणलं असतं. फोनवर सांगतो म्हणलं ना. आओ पण ते आधी काय म्हणत होता तो? काय नाही ऑर्डर घ्यायला आला होता जेवणाची. अरे वेडा आहे का तो? कोण होता? मी फोनवर ऑर्डर दिली आहे त्याला. काय झालं आधी असं का बघतोयस? आधी काय झालं? काय नाही आलो. आपण बाहेर जाऊया जेवायला. मी पटकन रेडी होऊन येऊ. ओके
ताई तुला माहिती आहे सकाळी तुम्हाला कलेक्टरीन बाई म्हणली ना मला एकदम माझ्या आजीची आठवण आली बघ का ग अगं अख्ख्या जगात ती एकटीच मला अशी हाक मारते मग आता त्यात मी बी आहे की तू बी आहेस ताई तुला एक विचारू का विचार की नाही म्हणजे तू इथं कशी काय आलीस माणसाला कधी कधी दुसऱ्याच्या कर्माची फळं बी भोगायला लागतात खरंय पर तू कोणाच्या कर्माची फळं भोगालीस माझ्या नवऱ्याच्या लगीन माझ्याशी झालं पर त्याचं बाहेर तोंड मारणं काय थांबणा बघ लई समजावलं भांडले बी सोडून बी गेले तरी पण त्याचं काय थांबणा बघ मीच त्याला सोडून दिलं कायमचं जा म्हणलं शेण खाजा कुठं खायचं तिकडं पर मग आता कुठं असतोय तो हाय की इथंच एक दोन वेळा दिसला बी पर मी ओळखच दाखवली नाही त्याला आता त्याचं कुत्र हाल खाईना अशी गत झाली बर वय ग तुला कधी असं वाईट वाटतं का ग म्हणजे पश्चाताप होतो का तुला असं केल्याचा सुरुवातीला धाकधूक वाटायची बघ आपण जे केलं ते बरोबर केलं का रागाच्या भरात आपण चुकीचं पाऊल तर नाही ना उचललं अगं नंतर इकडनं तिकडनं भांडवल गोळा करून वडापावचा गाडा काढला आता त्यात पैसा बी चांगला मिळतोय बघ घरच्यांनी शाळेतनं काढून लग्न करून दिलं नाहीतर मी बी कुठेतरी नोकरी करत असते बघ आता तेवढा एकाच गोष्टीचा पश्चाताप होतोय बघ शिकली नाही याचा खर तू शिकते असते लई भारी वाटते बा ऐकून तरी बी तू इथं कशी काय ग तू बी नवऱ्याला सोडून आलीस का काय नाही खर तर माझ्या नवऱ्यानेच इथं आणून सोडलंय मला काय बाय हे तर कोणाला माहित नाही आणि तू बी कोणाला सांगू नकस नाही सांगणार पर तुला नवऱ्याने इथं का सोडलं अग मी अशी खेड्यातली अडाणी नाही पर त्याच्या तोडीची बी नाही आणि त्यो शहरातला मोठा फोटोग्राफर चांगल्या चांगल्या पुरी बघायची सवय त्याला मी मिली कसली आवडतीये मग अगं मग त्याला एवढं सगळं लग्न करायची आधी कळलं नाही वय अगं नाही खर तर ही लगीन करायची त्याची इच्छाच नव्हती माझा एक मानलेला मामा आहे तो त्यांचा भाऊजी त्यांच्या उपकारा खातर त्यांनी माझ्याशी लग्न केलंय मग तुला तो आवडतो का तुला टाकलं तरी अगं टाकलंय कुठं व्यवस्थित समधी सोय करून गेलेत माझी इथं मग तू शिक शिकून मोठी हो कलेक्टरीन हो आणि मग बघशे पुढ हलवत तुझा नवरा लाळ घोटत कसा येतोय तुझ्या माग अगं शिक्षणात जेवढी पॉवर आहे ना व तेवढी कशातच नाही बघ तुझ्या नवऱ्याला बी तुझ्याकडे खेचून आणल ते आदी काय ग काय इथे बसतोय आपण इथे मग आपण बाहेर चाललोय ना डिनरला तू हो म्हणालीस मग इथे कशाला आधी पण आता बाहेर जाऊन परत ट्राय करण्यापेक्षा आपण इथे बसूया ना मला हे सेफ वाटतंय मग जाऊयात ना दुसरीकडे डिनरला काहीतरी नवीन ट्राय करता येईल मला नाही आवडत असं नवीन नवीन काहीतरी ट्राय करायला मी सांगते ना आपण इथे बसूया आपण इथेच बसायचंय तू चल आधी इथेच बसायचंय बस इथे अनु आता इथेच थांबायचं तर मग आपण जेवण रूम मध्ये मागवूयात ना आधी अरे आपण इथे फिरायला आलोय रूम मध्ये बसून जेवायचं का काय प्रॉब्लेम काय आहे तुझा असं अचानक वेगळा का वागतोस तू प्रॉब्लेम काहीच नाहीये पण मला हे आवडलंय खूप आपण इथेच जेवायचं आधी कामत आहे तर नंतर फोन करतो हा
म्हणलं तुम्हाला कुठतरी बघितले. तुम्ही आदित्य ना? काय झालं? नाही काय नाही. मग काही काम होत का? नाही काम काय नव्हतं. पण आम्ही तुला बोललो होतो ना दुपारी का आमच्या दोघींमुळे तुला काही त्रास होणार नाही म्हणून. तुला इथं झोपायची काय बी गरज नाही. चल तू आत, तू तुझ्या जागेवर झोप. वय चल. आदित्य ना? हो. तुम्ही ते फोटोग्राफर ना? आधी आधी. अरे रिलॅक्स, एवढं काही झालं नाहीये. आपण मॅनर्स आहेत की नाही याला? सर सर काय झालं? काय झालं? हा तुमचा माणूस मगापासून इथे उभा आहे, नुसता बघतोय आमच्याकडे. काय प्रायव्हसी वगैरे काय आहे की नाही? बघा बघा सर, कपडे खराब करून ठेवले, पाणी सांडून. स्वाभिमान स्वाभिमान त्यांना. सॉरी मॅम, सॉरी. ही असली चुका करणारी माणसं तुम्ही ठेवता कशाला? अनु आपल्या लोक यांचं कॉम्प्लिमेंटरी डिनर वगैरे. सर प्लीज थांबा, डिनर करून घ्या, वाटल्यास मी माफी मागतो. आम्हाला इथे थांबायचं नाहीये. अनु चल. आधी. अरे पण अनु चल म्हणतोय ना. आधी चल. आधी ऐक ना. आधी मी काय आधी. सॉरी सर. आधी. अरे हल्लीस ना माती. हाव तुमचं लक्ष असलच म्हणा तुमच्या काळजाच्या तुकड्यावर. मला मेलेल्या काही राहत नाही. बघा आधी लग्न होईल का नाही याची काळजी होती, आणि आता लग्न झालंय तर संसार कसा चालला असेल त्याची काळजी वाटायली. हो लय मोठ्या अडचणीत असल असं वाटायलंय सारखं. काय करू मी सांगा ना. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे? मी जाया पाहिजे तिकडं. वय मी सर इकडे जाय पाहिजे. हा उद्या सकाळच्यालाच जाते. तसं तुझा बेड आणि तुझं समुद्र सामान आवरून ठेवले. आता झोप कुशल. थँक्यू. सर उकडं चालले मी. अगं काय खोल लागले काय तुला? हे बघा मामी, तुम्ही काय बी बोला, मला किती बी खोळ्यात काढा, पण मी सर इकडं जाणार म्हणजे जाणार. अग महादेव तिला सवता पोचवून आला. आल्यावर त्यानं तिची खुशाली बी सांगितली. सरून सवताहून फोन करून ती बरी आहे म्हणून सांगितलं.
तरी भी तुझा विश्वास बसना नाही मामी तिने किती पण सांगितलं असेल जोवर मी माझ्या डोळ्यांना बघून खात्री करत नाही ना तोवर मला चैन नाही पडणार आणि माझं ठरलंय मी जाणार म्हणजे जाणार तू बी आडगीच आहेस तुझ्या लेकीसारखी तिला फोन करून सांगितलंयस का येणार म्हणून नाही मला न सांगताच जायचं आहे माझ्याकडे तिच्या घरचा पत्ता आहे सरळ तिच्या घरीच जाणार आहे मी म्हणजे धाक टाकणार आहेस वय तसं समजा पाहिजे तर पण तुम्ही भी तिला सांगू नका मी जाणार आहे ते काय बर बाय नाही सांगणार पण एकलीच चालली आहेस सांभाळून जा आणि पोचलीस की फोन कर हा मामी नमस्कार करते तुझ्या मनातलं सगळं मळप दूर होऊ दे तुम्ही भी सांभाळून राहा दुकान येळच्या येळी उघडा मी एक दोन दिवसात येईनच परत येते ऐकाल काही मंगलच्या मनात सरू बद्दल जे काही वाईट साईट आलं असेल ते सगळं खोटं ठरव आणि सुंदरी नका इथं सेवा केंद्र सुरू केले वय ए जावा जावा जरा नंतर यायचं आणि ते येळ मागून यायचं त्याला काय म्हणतात ग अपार्टमेंट अग अपार्टमेंट नाही अपॉइंटमेंट हा हा तेच ते चला ए जावा ग जावा जावा या नंतर चला अगे जा की बाई जा जावा 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 तुम्हाला कळलं ना बाकीचं नंतर सांगते हा जावा थँक्यू बाय याला म्हणतात काना मागणं आली आणि ती घट झाली अगं एवढ्या दिवसात मला नाही जमलं ते तू दोन दिवसात करून धावलीस बघ आणि ते बी तुझ्या गोड बोलण्यानं हुशारीनं आणि तुझ्या चांगुलपणानं अगं मग काना मागून आली आणि तिकट नाही गोड झाली म्हण की लईच हुशार आहेस ग तू बोलायला काय ऐकतच नाहीस बघ आता कलेक्टर इन बाई झाल्यावर आम्हाला सगळ्यांना विसरणार ना तसं तुम्ही लक्षात राहण्यासारखं काही कामच केलं नाही म्हणल्यावर विसरणारच ना मी अगं माझ्या समाधानासाठी तरी म्हणावं ग विसरणार नाही म्हणून अगं गंमत केली ग तुला कसं विसरीन मी नाही ना व मग बस आता एकच काम करायचं बघ तू आम्हाला हप्ता द्यायला लागतोय ना व तो तू कलेक्टर बाई झालीस ना व की बंद करायचा बघ करीन की पण त्यासाठी तुला मला हप्ता द्यावा लागेल म्हणजे मला एक वडापाव मिळाला पाहिजे बघ अगं एवढंच वय झालं तर तुला रोज एक वडापाव पक्का बघ गाड्यावर जाऊयात चल आज अगं तुला गरम गरम वडापाव काढून देते बघ चल येतीस काय चल पहिला हप्ता आजच वसूल करते हा लोकेशन आवडलंय मला मी तुम्हाला दोन दिवसात शूटचं कन्फर्मेशन देतो आणि बाकी गोष्टी तुम्ही कृष्णाशी बोलून घ्या या यो आदित्यच आहे हा सुंदरीचा नवरा पण या बलतेच पुरी बरोबर हित काय करायलाय आदित्यराव नाही म्हणजे सॉरी पण तुम्ही माझी नोकरीच घालवायला निघाला का मी कोणाला सांगणार नाही तुमची भानगड ए पप्पा बस भानगड वगैरे काय नाहीये मी फोटोग्राफर आहे माहिती ना तुला एक मॉडेल आहे आणि आम्ही इथे शूटला आलोय मग नाही म्हणजे सॉरी पण एकाच रूम मध्ये राहताय म्हणून म्हण ए जास्त तोंड नको चालूस कळलं का तुझ्यासारखी घाणेरडी मेंटॅलिटी नाही आमची आम्ही एक रूम शेअर करतोय म्हणजे आमच्यात काही आहे नाहीये कळलं का एकटीला भीती वाटत होती म्हणून मी राहतोय तिच्या बरोबर कुठे पचकलास ना तर एक्स्ट्रीमली सॉरी गाणे खरंच सॉरी तुझ्यावर एवढं ओरडायला नको होत आधी सोड त्या बिचाराला नाही नाही असं कसं सोडू सॉरी म्हणायला नको का
बस पैनिक झालो मी. एक्सट्रीमली सॉरी. ठीक हे काय नको नको. अरे घेरे टीप समजून घे. नाही नको. अरे घेर आणि ते काय घडलं ना विसरून जायचं. थँक्यू सर. आधी मला तुझी ही बाजू आहे ना खूप जास्त आवडते. कोणती? म्हणजे ही की ही? गप्रे जरा तिरसट आहेस तू पण तुझा आतला माणूस खूप चांगला आहे. आताच बघ ना जेव्हा तुला तुझी चूक स्वतःहून लक्षात आली तेव्हा तू त्या केअरटेकरला स्वतःहून सॉरी म्हणाला. मग तू स्वतःच्या बायकोला किती रिस्पेक्टने वागवशील. I love you too.